नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 387 पासून पुढे ऐकूयात. अमरावतीवरी धाड आली ती मी एकट्याने परतविली, तो मी भीत न मुळी काळाचेही तोंडी. परी तैसे हे नवे देवा येत मृत्यूवरी करुनी चढाया, ठाकलासी अमुचाची घोट घ्यावया सकल विश्वास. नवती प्रलयाची वेळ मध्ये तूची भेटलासी काळ, बापुडा हा त्रिभुवन गोल अल्पायु ठरला. अहो काय भाग्य विपरीत, विघ्न उद्भवले करिता शांत. अरे रे विश्व आता जात, तू लागलासी ग्रासू. हे नवे काय रोकडे सर्वत्र पसरून तोंडे, गिरीत अससी चहूकडे सैन्ये येथे. आहा कसे हे धृतराष्ट्र पुत्र घेऊन या राजसमूह सारे, हे भीष्म हे द्रोण तसाची कर्ण, हे अमुचे वीरही मुख्य मुख्य. हेची की कौरव कुलींचे वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार, हे गेले गेले सहपरिवार तुझी ये वदनी. आणि सहाय्या यांचे जे जे आले देशो देशींचे राजे, त्यांची वार्ताही न सांगू धजे ऐसे सरसकट ग्रासिसी. मदोन्मत्त हत्तींसी घटकटा गिरितोसी, आणि गळा घटित घालिसी माहुताही. तोफा डागणारे सैनिक तैसेची पाय दळातील एकेक, हरपले भारंभार देख तुझी ये मुखी. यमाची भावंडेची जणू जुळी, तयातील एकही विश्वागिरी. ऐसी कोट्यवधी सगळी गिरीसी शस्त्रे. तैसेची चतुरंग परिवारा अश्वांसकट रथवरा, दातही न लाविता परमेश्वरा, कैसा तुष्टलासी बरवा. अहो भीष्माचार्यान ऐसे कोण सत्यप्रिय शौर्य निपुण. अरे रे तेही आणि गुरुवर द्रोण ग्रासिलेसी. आहा सहस्र रश्मीचा कुमार, येथ गेला गेला कर्णवीर. आणि अमुचा योद्ध्यांचा खेर झाडीला देखे. विश्वधारण करत्या हे ब्रह्मदेवा, कैसे जाहले अनुग्रहे या प्रार्थूनी म्या जगा बापुड्या आणिले मरण. मागे थोडी बहुत करुनी युक्ती देवे सांगितल्या विभूती, त्यावरी न थांबता पुढती बैसलो पुषित. परी प्रारब्ध योग न चुके देख, बुद्धी ही ठाके होय बुद्धी ही ठाके मरणासन्मुख. खापर फोडितील मजमाथी लोक, ते कैसे टळेल मग. समुद्र मंथनी अमृतही हाती आले, परी देव तृप्त न जाहले. मग काळकूट निपजले शेवटी जैसे. परी ते एके परी थोडे निराकरण करण्या एवढे, आणि त्या अवसरी ते साकडे निवारिले शंभूने. हे जळते वारे कोणा आवरेल, कोण विष भरले गगन गिरेल. आता या महाकाळाशी खेळेल ऐसे अंगबळ कोणा. ऐसा अर्जुन शिणे
दुखे मग्न हो जीवा आत शोके परी तो सांप्रतचा न देखे अभिप्राय देवाचा. मी मारणारा हे कौरव मरणारे ऐसा घेरिला पार्थ मोह भरे तो फेडण्यास्तव शारंग धरे दाविले निज रूप. अरे कोणी कोणाते न मारी येथ मीच सर्व संहारी हे विश्वरूप निमित्ते हरी प्रकटित असे. परी व्यर्थची व्याकुलता ते न कळेची पांडुसुता मग उजाड उगाची कंप नसता वाढवीत असे. जाती त्वरेनेची तुझ्या मुखात भयानजी भ्यासूर जात दाढा दातात काही शिरली शिरेजी ज्यांचे त्यांचे जसे पीठची पाहतो मी. तेथ म्हणे पहा हो एके वेळे खड्ग चिखलता चिलखतांसह दोन्ही सैन्य दळे वदनी गेली गगनी की विरले अभ्रजैसे. की महाकल्पाचे शेवटी कृतांत कोपे जैसी कापे सृष्टी तेव्हा एक विसाही स्वर्गामिठी पाताला सकट देत यमराज. नातरी उदासीन दैवे कृपणाची वैभवे जेथल्या तेथ स्वभावे विलया जाती तैसी साचली सैन्य एकवट या मुखी होत प्रविष्ट परी एकाही न सुटण्या वाट कैसे कर्म देखा. अशोकाचे टहाळे उंटाने चघळले मुखा माझी गेले वाया जैसे. मस्तके मुकुटा सकट दाढांचे सांडशीत घट्ट कैसी होताना पीठ दिसत आहे ती. मुकुटींची रत्ने दंत फटीत सापडली रत्नकूट लागले जिभे खाली काही काही अग्रे माखली दातांची तेथ. अथवा विश्वरूप काले ग्रासिली लोकांची शरीरे बळे परी जीवदेहींची शिरकमळे अवश्यती रक्षिली तैसी शरीरी प्रत्येक मस्तके होती चोख म्हणोनिया महाकाळाचेही मुखी कित्येक उरली शेवटी. मग पार्थ म्हणे हे काय जन्मल्या गतीची नाही अन्य जग आपोआपची वदन डोह गाठता आहे. अवघ्याची सृष्टी या वदनाचे वाटेसी लागल्या आणि जेथल्या तेथची जाती गिरिल्या निवांतपणे. ब्रह्मादिक समस्त उंच मुखा माझी धावत अन्य सामान्य पडत अलीकडले वदनी. आणि कही भूत जात उपजल्याची ठाई ग्रासित याचिये मुखातुनी खचित न सुटेची काही. जसे नद्यांचे सगळे प्रवाह वेगे समुद्रातची धाव घेती तसे तुझ्या हे जळत्या मुखात धावून जाती नरवीर सारे. जैसे महानदीचे ओघ वेगे गाठिती सागराचे अंग तैसे अवगेच कडुनी जग प्रवेशे मुखी. आयुष्य पंथे प्राणीगण करोनी दिवस रात्रीचे सोपान वेगे वदन मीलन साधन आहेती. भरुनिया वेग जसे पतंग घेती उड्या अग्निमुखी मराया तसेच हे लोक तुझ्या मुखात घेती उड्या वेग भरे मराया.
जळत्या गिरीचे दरीत पतंग उड्या घेत तैसे समग्र लोक पडत ह्या वदनी देखा परिजितुके येथ प्रवेशले ते तप्त लोहे पाणीचिकी गिरीले व्यवहारातुनी पुसले नावरूप तयांचे समस्त लोकास गिळुनी ओठ तू चाटितोसी जळत्या जिभांनी वेढूनी विश्वास समग्र तेजे भाजे प्रभो उग्र तुझी प्रभाही आणि इतुके ही करिता भोजन बुकेसी नाही उणे पण कैसे उद्दीपन असाधारण जठराग्नीत याचिया जैसा रोगी ज्वरातुनी उठला की भणंगा दुष्काळ उजाडला तैसा जिभांचा ललाट देखिला ओठ चाटिता तैसे आहाराचे नावे काही तोंडापासुनी सुटलेची नाही कैसी वखवखली नवलाई बुकेलेपणाची सागराचा घोट भरावा की पर्वताचा घास करावा ब्रह्म कठोरा घालावा अवघाची दाढेत दिशा सगळ्याची गिळाव्या चांदण्या चाटून पुसून खाव्या ऐसे दिसत आहे तुझिया जिवेचे लौल्य भोगी कामवाडे इंधने आगीसी चेव चढे तैसी खाता खाताची तोंडे खा खा करीती एकची वदन केवडे पसरले त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले जैसे की कवठ घातले वडवा नली ऐसी अपार वदने आता इतुकी कैसी त्रिभुवने आहार न मिळता येणे प्रमाणे वाढविली असह्य अगा हे त्रैलोक्य बापुडे वदन ज्वालांचे भडक्यात सापडे जैसे वणव्याने वेढिता चहूकडे सापडती मृग आता तैसे विश्वा जाहले हा देव नवे कर्म ओढवले जगी जलचरा पसरिले काळ जावे जगी जलचरा पसरिले काळ जावे आता या अंग प्रभेचे जाळ्यातून हे चराचर सुटेल कोठून ही तोंडे नवेत लाक्षागृहे पेटून ओढवली जगा आग आपुल्या दाहकपणे कैसे पोळे ते न जाणे परी जया लागे तया जिवंतपणे सुटका नाही आपुले तीक्ष्णपण घातक शस्त्र काय जाणे एक की आपण प्राणघातक हे विष जाणे तैसे तुझ आपुल्या काही उग्रपणाचे भानची नाही परी अलीकडिले मुखी खाई होतसे जगा अगा आत्मा तू एक सकल विश्वव्यापक परी यमराजा समका आतंक आम्हा ओढवलासी म्या सोडिली जीविताची चाड आणि तूही न धरावी भीड मनी आहे ते उघड बोलबा सुखे किती वाढविसी या उग्र रूपा अंगींचे भगवंत पण आठवी बापा नाहीतरी देवा कृपा मजपुरती पाही सांगा असा कोण तुम्ही भयान नमू तुम्हा देववरा न कोपा जाणावया उत्सुक आदि देवा ध्यानी न ये की करणी कशी ही देवा तू वेदांसी वंद्य त्रिभुवनींचा तू आद्य सकल विश्वासी पूजनीय ऐके
विनवणी माझी. अर्जुने ऐसे म्हटले, चरणावरी शिर ठेविले, मग नम्रपणे विनविले, अवधारावे सर्वेश्वरा. मज लाभावया समाधान, जी पुशिले विश्वरूप ध्यान, आणि एकेची काळी त्रिभुवन, गिरितची सुटलासी. तर तू कोण, का एवढाली भेसूर मुखे जमविली, अवघ्यांची वरी परजली शस्त्रे कासया. जी जेव्हा तेव्हा वाढवोनी रागीटपण, गगना आणीसी उणेपण, वटारुनी खडिरांगार लोचन, का भेडसावित आहेसी. येत कृतांताचा देवा, कशासी करीसी हेवा, आपुला तुवा सांगावा हेतू मज. या बोलावरी म्हणे अनंत, मी कोण हे आहेसी पुषित, आणि कशास्तव वाढवीत उग्रपण. श्री भगवान म्हणाले, मी काल लोकांतक वाढलेला, भक्षावया सिद्ध इथे जनास, हे नष्ट होतील तुझ्या विनाही, झाले उभे जे उभयत्र वीर. मी काल गा जाण एवढे, लोकसंग्रहासाठी वाढे, सर्वत्र पसरीत तोंडे, आता ग्रासी नहे आगवे. अर्जुन म्हणे, काय कर्म ललाटा, उबगलो या संकटा, म्हणून अळविला तो उलटा उसळला हा. तेव्हा बोलांनी या कठीण कष्टी होईल अर्जुन, म्हणून तात्काळ म्हणे कृष्ण, परी अन्य एक असे. येत तुम्ही पांडव पाच, संहार संकटा बाहेरिसाच, तेथ पंच प्राणच सावरिले पार्थाने. होटा होता मरण संकटी सापडला, तो पुन्हा सावध जाहला, मग श्रीकृष्णाची या बोला लागला चित्त देऊ. ऐसे म्हटले देवे, पार्था तुम्ही माझे हे जाणावे, अन्य येथ मी आगवे, सरसावलो ग्रासाया. प्रदयाग्नीचे कुंडी घालावी लोण्याची उंडी, तैसे जग हे माझे तोंडी, देखिले तुवाजे. तर त्या माझी काही त्रिवार उरणार नाही, ही सैन्ये पाही व्यर्थ वल्गना करीती. जमवनी सैन्यांचे मेळे, वीरवृत्तीचे बळे, यमाहुनी वरचड आपुली गजदळे, ऐसी वाखाणीती. म्हणती प्रतिसृष्टी करू, आणि वाहुनी मृत्यूसी मारू, जगाचा भरू घोरटया पुरा. समोवि ज्ञानेश्वरी, अध्याय 11, ओवी क्रमांक 460 संपूर्ण.